वर्ध्याच्या सालोड येथे किचन सेटच्या किटवर आमदारांचा फोटो असलेले पोस्टर लावत प्रसिद्धी देण्याचा उपद्रव केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नितेश कराळे यांनी केला. किचन सेट वितरणावर आता बांधकाम कामगारांसह विरोधकांनी आवाज उचललेला. यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्याने शेतकरी पुत्रांनी आझाद मैदान या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं होतं. काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी उपोषणाला भेट देऊन मागण्या मान्य करण्यात येईल असं आश्वासन दिलं. त्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलेलं आहे. परतीच्या प्रवासासाठी रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवासी हैराण झालेत. पनवेलला जाणारी मडगाव ते पनवेल गाडीमध्ये एसटी बंद असताना चाकरमानी त्रस्त झालेत. पैसे देऊन देखील कोकण रेल्वे सेवा मिळत नसताना प्रवाशांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमधील नेत्यांमध्ये खडाजंगी उडते आहे. अशामध्येच बॅनर बॉरमधून आपलाच मुख्यमंत्री होणार अशा आशयाचे बॅनर लागत आहेत. नांदेडमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकलेले आहेत. शिवसंग्राम संघटनेतून बाहेर पडलेल्या तानाजी शिंदे यांनी स्वराज्य संग्राम संघटना स्थापन केलेली आहे. पंढरपूरमध्ये त्यांच्या संघटनेचं पहिलं अधिवेशन पार पडलं. यावेळेस जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. गणेश उत्सवानंतर धारावीकर अदानींच्या विरोधात रस्त्यावरती उतरणार आहेत. धारावी पुनर्विकासाचं गुपचूप भूमिपूजन केल्यानं अदानी समूह धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडच्या विरोधात धारावीकरांमध्ये आता रोष पसरलेला. पुणे पिंपरी परिसरामध्ये लवकरच 11 नवीन पोलीस स्टेशन सुरू करण्यात येणार आहे. पुणे पिंपरी चिंचवड शहरातील वाढती गुन्हेगारी तसंच शहरातील विस्तार वाढल्यानं नवीन पोलीस ठाणे सुरू करण्यात येणार आहे. गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये उच्च क्षमतेचे डीजे आणि लेझर लाईट वापरल्यास डीजे साऊंड सिस्टीम जप्त करण्यात येणार आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी यासंदर्भात इशारा दिला. गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीच्या निमित्तानं पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात येणार आहे. शहरातील मध्यभागातील प्रमुख 17 रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. मुंबई पुणे प्रवास अधिक वेगवान होणार आहे. ठाणे खाडी पूल 3 प्रकल्पातील दक्षिणेकडे मार्गिका लवकरच सेवेत येणार आहे. आचारसंहिता जारी होण्यापूर्वी मार्गिका वाहतूक सेवेत दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र काँग्रेसमधील वाद वाढत चालले आहे. त्यामुळे पक्षसृष्टींनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांना शनिवारी दिल्लीत बोलावून घेतलं होतं. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर अंतराळातून मतदान करणार आहेत. तसंच अंतराळातून मतदान कसं करता येईल याबाबत नासानं काही संशोधन केलंय. यासंदर्भात माहिती विल्यम्स यांनी दिलेली आहे. जगभरातील 95% लोकांना आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त केलेलं आहे. 8.2 अब्ज लोकसंख्येतील केवळ 4.3% लोक निरोगी आहे. सायन्स डायरेक्टच्या अहवालातून ही माहिती समोर आलेली आहे. राज्य सरकारच्या वतीनं ईद ए मिलादची सोमवारची सुट्टी रद्द करून बुधवारी सुट्टी जाहीर करण्यात आली. मात्र रायगड जिल्ह्यात सोमवारची सुट्टी कायम ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनानं घेतलेला आहे. सर्वसामान्य ग्राहकांना महागाईचा फटका बसला. ऐन सण उत्सवाच्या काळात खाद्यतेलाच्या दरामध्ये वाढ झाली. खाद्यतेल प्रतिकिलो 20 ते 25 रुपयांनी महागलेलं आहे. लासलगाव बाजारामध्ये कांद्याला सरासरी 4,700 रुपये दर मिळतोय. कांद्याच्या दरात प्रति क्विंटल 500 रुपयांनी वाढ झाली. तर निर्यात मूल्याच्या बंधनातून मुक्तता आणि निर्यात शुल्क निम्म्यानं कमी झाल्यानं दर उंचावलेले आहेत. सोन्या चांदीच्या दरामध्ये वाढ झाली. चांदीमध्ये 1,600 रुपयांनी वाढ झाली. तर चांदी सध्या 88,600 रुपये प्रति किलो पोहोचलेली आहे. तर दुसरीकडे सोन्यामध्ये 200 रुपयांची दरवाढ झाल्यानं 74,100 रुपये प्रति तोळा झालेला आहे. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.